नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मेथी वरण कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहतो आहे। तर चला पाहूया साहित्य। तर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, एक मोठा चमचा मसूर डाळ, एक कप मेथी घेतली आहे, ती बारीक खुडली आहे, स्वच्छ धुवून ठेवली आहे ती। त्याचसोबतच आपला काळा मसाला लागेल, गोडा मसाला, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1/2 चमचे हळद आणि जिरे। तर सगळ्यात आधी आपल्याला डाळी धुवून घ्यायची आहेत। तुम्ही फक्त तुरीची डाळ वापरली तरी चालेल किंवा मिश्र डाळ वापरली तरी चालेल। तर डाळी मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतल्या, त्यात हळद, थोडंसं मीठ आणि डाळीच्या 3 पट पाणी घालत आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर मीडियम गॅसवरती शिट्ट्या काढल्यामुळे डाळ अजिबात उतू नाही आलेली आणि डाळ चांगली शिजली 3 शिट्ट्यामध्ये। थोडीशी पळीच्या मागच्या साईडने एक जीव करून घेऊयात। तुम्ही थोडंसं तेल जरी घातलं 1/2 चमचा किंवा 1 चमचा डाळ शिजवताना तरी चालेल, त्याने सुद्धा डाळ उतू येत नाही। तर एक जीव झाली आहे, तथा आपण मेथी वरणला फोडणी देऊयात। त्यासाठी 2 चमचे तेल कढईत घातलं आहे मी। तेल चांगलं तापू द्यायचं आहे। तेल तापल्यावरती जिरे टाकायचे आहेत। जिरे चांगले फुलले की त्यात लसूण टाकायचं आहे। लसूण मी इथे ठेचून घेतला आहे, तो एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे। आणि यात धुतलेली मेथीची पाने घालायची आहेत। इथे माझी कवळी मेथी असल्यामुळे ती लवकर श्रिंक झाली आहे। तुमची मेथीला थोडा श्रिंक व्हायला टाइम लागू शकतो। तर ही पूर्ण श्रिंक झाली पाहिजे, म्हणजे थोडीशी शिजली पाहिजे। अर्धवट आपली ती शिजवायची आहे तिला। आणि थोडी शिजत आली की पळीच्या मागच्या साईडने थोडं कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यात शिजलेले डाळ टाकायचे। आपण हळद डाळ शिजतानाच घातली आहे, त्यामुळे ह्या वरणाला आता परत आपल्या हळद घालायची गरज नाही। आता ही मेथी सगळं मिक्स करून घेऊयात। या वरणामध्ये मेथीचा स्वाद इतका छान उतरतो, त्यामुळे या वरणाची चव अप्रतिम बनते। तर वरण किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार त्याचं पाणी वाढवायचं आहे आपल्याला। तर कुकर थोडंसं धुवून मी यात पाणी घातलं आहे। लसणाचा देखील स्वाद मस्त उतरतो यामध्ये। मीठ देखील आपण डाळ शिजताना घातलं आहे, पण थोडंसं आपण इथे टेस्ट करून ॲडजस्ट करू शकतो। तर आता इथे गोडा मसाला टाकायचा आहे किंवा काळा मसाला, मी रेडीमेडच वापरला आहे इथे। तो एकदम मिक्स करायचा आहे आणि उकळी आणू द्यायची आहे। थोडंसं मीठ घालती आहे, डाळ शिजताना थोडं कमी घातलं होतं। तर ही उकळी आणू द्यायची आहे। हे वरण तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता, चवीला हे खूप छान लागतं। आपण फोडणी तेलाची केली आहे, पण वरून मी छोटे 2 चमचे तूप घालत आहे। त्यानेसुद्धा या वरणाचा खमंगपणा आणि स्वाद दोन्हीही अप्रतिम येतं। तर आता उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे आणि याचा सुगंध इतका छान येतो, तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।